आवाज चेक करा बेटा एकदा येईल आवाज येईल डोंट वरी ठीक आहे तू इथं झाला आवाज व्यवस्थित आता ठीक आहे ओके यस yes. आजचा टी आय टीचा पेपर जो झाला आपला ठीक आहे पेपरमध्ये बऱ्यापैकी जर आपण क्वेश्चन्स पाहिले तर आपलं जे काही रिजनिंगचं पुस्तक आहे त्यातून ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन आहेत सगळे प्रकार आतमध्ये इन्क्लुडेड मग त्याच्या बाहेर तर एकही प्रकार गेलेला नाहीये रिजनिंगचं पुस्तक जे होतं आपलं त्याच्यामधून सगळेच प्रकार आहेत एकशे चाळीस क्वेश्चन रिजनिंगच्या आलेले आहेत एकेका पझलला खाली पाच पाच तीन तीन क्वेश्चन आहेत म्हणजे मॅक्सिमम आपण आपलं पझल टेस्ट जरी केला असतं तरी जवळपास एक पंचवीस तीस क्वेश्चन सहज सुटतील टी आय टीच्या मुलांना ऑलरेडी मी काही प्लेलिस्ट वगैरे पाठवल्या होत्या जो आपला ग्रुप होता म्हणजे टेलिग्रामच्या चॅनेलवरती मी सगळ्यांना सांगितलं होतं की एवढे एवढे काही व्हिडिओ आहेत तेवढे बघून घ्या आणि हे पण सांगितलं होतं की ह्या व्हिडिओच्या खाली की या एवढे तीन तीन चार चार चॅप्टर त्या व्हिडिओमध्ये घेतलेत त्यातून पंचवीस ते तीस चाळीस क्वेश्चन येतील तेवढं सगळं करून जा म्हटलं होतं बऱ्यापैकी पझल सिटिंग अरेंजमेंट असेल फ्लोअर टेस्ट होईले असेल सगळं त्यातून आलं होतं ठीक आहे तर टी आय मुलांना मी हे सांगेल ठीक आहे लाईव्ह करताय ओके आता मी टॉपिक वाईज चालू केलं होतं पोलीस भरतीच्या मुलांची डिमांड होती मुला की तुम्ही आम्हाला आमच्या ओरिएंटेड पण सगळं घ्या आणि टीआयटीचे मुलं म्हटले सर आमचे घ्या तर तुम्हाला लोकांना मी सांगितलं होतं की प्लेलिस्ट करून घ्या सगळी एक पंचवीस तीस व्हिडिओ फक्त तेवढे पंचवीस ते तीस व्हिडिओ जरी केले तरी तुम्हाला लोकांना बऱ्यापैकी ऑलमोस्ट आउट ऑफ मार्केट मिळतील सगळे प्रकारे त्याच्यामध्ये करून घ्या म्हटलं होतं ठीक आहे चला असं हां ठीक आहे टेलिग्राम शेवटी बघू नंतर बघू ठीक आहे टेलिग्रामचं चॅनल वगैरे नंतर शेवटी सांगतोय सगळ्या लिंक वगैरे मी आहेत ठीक आहे तर आता मागचे एक पाच सहा दिवस झालं तब्येत जास्तच डाऊन आहे मी आज तरी तब्येत डाऊन असली तरी तरी आज लेक्चर घेणार म्हणून कमेंट केलं होतं तर आजचं लेक्चर आपण स्टार्ट करूया ठीक आहे मोस्टली कमेंट्स वगैरे तुम्ही करताना मी आता मॅक्सिमम कमेंट्स बघणार नाही कारण आज तब्येत डाऊन आहे मी लेक्चरवरती फोकस करतो ठीक आहे मॅक्सिमम क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करू आपण तर आजचा टॉपिक आहे वयवारी एजेस Uh, सीन असं की आपण समीकरण बेस पण ट्राय करणार आणि ज्या ज्या ठिकाणी ऑप्शन ऑप्शनने करतात त्या ठिकाणी आपण ऑप्शनने उत्तर काढणार पण पन... लक्षात घ्या मी जे एक मेथड तुम्हाला तुम्हाला डेव्हलप करून दिली आजच्या क्वेश्चन म्हणजे जे काही आपलं जे काही आपण क्वेश्चन घेणार आहे त्यात एक्स्ट्रा समीकरणाची जी मेथड आहे त्यात बऱ्यापैकी तीन चार तीन चार स्टेपमध्ये उत्तर सुटतात काय काळजी करू नका आणि प्रश्न किती उलटसुलट फिरवले प्रश्न सोप्यापासून अवघडपर्यंत सगळे सेट केलेत आजच्या लेक्चरमध्ये मी आणि पोलीस भरतीचे बऱ्यापैकी पाठीमागचे एक आपण जे काही का, पेपर झाले होते त्यातले काही मेन मेन क्वेश्चन मी सिलेक्ट केलेले आहेत तेवढं जरी केलं तर सगळे प्रकार होऊन जातील ठीक आहे सो लेट स्टार्ट आजचा एजेसचा टॉपिक वाईज रिव्हिजन घेतोय पोलीस भरतीच्या मुलांसाठी ज्याचा फायदा टी आय टीच्या मुलांना होईल एमपीसीच्या मुलांना होईल सगळ्यांना फायदा होणार त्याचा ठीक आहे सो स्टार्ट करूया आपण नंबर एक पहिला प्रश्न आहे ना आवाज वगैरे व्यवस्थित आहे ना ठीक आहे चला सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्या समोर दाखवला गेलाय तर प्रश्नामध्ये क्वेश्चन इतका भला मोठा दिसला तरी काय घाबरायची गरज नाही नॉर्मल आहे आणि एक तुम्हाला मी हिंट सांगून टाकेल जेव्हा ऑप्शन मध्ये जे प्रश्न विचारलाय त्या दोघांचे पण ऑप्शन मध्ये आकडे असतील तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनने जा ठीक आहे म्हणजे आता इथे तरी म्हटलं काय प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे तसेच त्यांच्या जी प्रियंका दिसे ती दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आणि त्यांची वय काढा तुम्हाला म्हटलंय याला समीकरण बेस मी सांगतो नंतर पहिल्यांदा मध्ये दोघींची वय दिले असतील तर डायरेक्टली ऑप्शनने जा उत्तर लगेच सुटणार तुमचं दहा पंधरा सेकंद उत्तर सुटतं जर दोघांची वय दिली तर त्यातलं एकाच वय दिलं तर थोडं तुम्हाला समीकरण बेस जावं लागेल हे लक्षात घ्या ठीक आहे तर मेथड अनेक असतील पण मी एक कॉमन मेथड तुम्हाला डेव्हलप करून देईल तेवढी फॉलो करा फक्त ठीक आहे नंबर एक आता त्यांच्या वयाची बेरीज चौतीस आहे ऑप्शन मध्ये गेलात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं वीस आणि त्या साईडला चौदा दिसतंय दोघाची बेरीज चौतीस येते इथं चौदा वीस दिसते इथं पण चौतीस येते चौती नेक्स्ट इथं चोवीस चौतीस ना नाही शक्यच नाही ठीक आहे तर आपण पहिला दोन ऑप्शनवरती फोकस करूया सगळेजण तर त्याने काय म्हटलं माहितीये का प्रियंका दीपिका यांच्या वयाची बेरीज चौतीस इथं वीस आणि चौदा इथं चौतीस येते चौदा आणि चौतीस येते फक्त त्यांनी काय केलं स्विच केलं तर ऑप्शन तिकडं आणि मग त्यांनी म्हटलंय मोठं कोण आहे त्यांच्यामध्ये की प्रियंका ना प्रियंका ती प्रियंका ही दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे ठीक आहे त्यातलं मोठं कोण पाहिजे तर प्रियंका मोठी पाहिजे किती वर्षांनी मोठी पाहिजे तर सहा वर्षांनी मोठी पाहिजे तर खरच तर या ठिकाणी दीपिका चौदा आणि प्रियंका वीस म्हणजे तुम्हाला दिसतंय की ही मोठी आहे ती लहान आहे सहाचा चा गॅप आहे दोघांमध्ये आन्सर पर्याय नंबर आपलं परफेक्ट एकच असणार आहे हे फुल अँड फायनल क्लिअर आहे सगळ्यांना डन ठीक डन, आहे म्हणजे या पद्धतीने जायचंय ठीक आहे ऑप्शन नंबर एक सगळ्यांनी ओके डन व्हेरी गुड ठीक आहे तर आता काय करायचंय हे झालं आपलं डायरेक्टली आता ऑप्शन ने दोघींची वेळ दिली तर ऑप्शनने सुटतच आहे पण जर समजा आता आपल्याला तुम्हाला इथं सांगितलं गेलं की समीकरणाने करायचं असेल तर काय केलं जाईल तर समीकरणाने कसं करणार ते बघा आता त्यांनी जसं म्हटलं मी तसं मांडत जाईल काय काळजी करायची गरज नाही यामध्ये प्रियंका आणि दीपिका यांना तुम्ही आणि वाय मानू शकता किंवा तुम्ही सरळ सरळ त्या लोकांची नावं सुद्धा इनिशियल मध्ये घेऊ शकता म्हणजे कसं ते बघा आता प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज ही चौतीस वर्ष आहे या पद्धतीचं पहिलं समीकरण झालं बरोबर दुसरं समीकरण त्यांनी असं मांडलंय की प्रियंका पेक्षा सहा वर्षांनी मोठी म्हणजे कसं बघा ती प्रियंका ही इज इक्वल टू सरळ सरळ समीकरणाची मांडणी करून टाकायची प्रियंका ही दीपिकापेक्षा दीपिका पेक्षा सहा वर्षांनी काय तर मोठी आहे तर मोठी म्हणजे मी तर प्लस सहा टाकून देईल करेक्ट आहे परफेक्ट आहे याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो समीकरणाने सुद्धा एक तो में तर सबस्टिट्युशन मेथड नाही ठीक आहे म्हणजे तिकडचं डी जर या साईडला तो मायनस होणार आहे आणि हे समीकरणाच्या खाली जर आपण जस्ट ठेवून दिलं तर काय म्हणत बघा पी मायनस डी इज इक्वल टू सहा केल्यानंतर आपल्याला फक्त हे समीकरण करायचे सॉल्व्ह यांची मी करणार समीकरणांची बेरीज त्यामध्ये डीला डी दी होईल कॅन्सल पी आणि पी यांची बिरी झाली इथे टू पी आणि इथे या दोघांची बिरी झाली इथं चाळीस करेक्ट आणि डायरेक्टली दोन ने त्या चाळीसला जर भाग दिला आपण तर इथं वीस येऊन जाईल आपला आन्सर असेल पी इज इक्वल टू ट्वेंटी परफेक्ट आहे आणि जर आता तुम्हाला एक जणांचं वय मिळालं वीस तर तुम्ही दुसऱ्याचं वय कसं काढणार आहे की सर दोघांची तर चौतीस आहे त्याच्यामध्ये एकाचं वय वीस आहे तर दुसऱ्याचं काय तर चौतीस वीस बेसिक गोष्ट आहे म्हणजे सरळ सरळ तुम्ही लोक समजा डीचं वय किंवा दीपिकाचं वय त्यांनी विचारलं तर दोघांची बिरीज चौतीस आहे करेक्ट ना सरळ म्हटलं दोघांची बिरीज चौतीस आहे त्यातलं एक जणीचं वय वीस आहे तर सरळ चौतीस मधून आपण इथून वीस मायनस करणार आणि आपला आन्सर देणार चौदा हे झालं समीकरण बेस ठीक आहे तुम्ही याला एक्स आणि वाय पण मानू शकता नावांची इनिशियल घेऊन तुम्ही ते पण सॉल्व्ह करू शकता काहीच अडचण नाहीये ठीक आहे डन आहे तर ऑप्शनने गेल्यानं जास्त बेटर राहिला असतं जर लोकांचे पण वय खाली ऑप्शन मध्ये दिलेले असतील तर ठीक आहे नेक्स्ट आता हा होता इझी क्वेश्चन सुरुवात इझीने करणार आहे नंतर नंतर एंडिंग नंत पर्यंत आपण टफ क्वेश्चन घेणार आहे ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा आता एकदम इझी आहे बुलढाणा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा चा क्वेश्चन आहे नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे हा प्रश्न सुद्धा इझी आहे ठीक आहे एकदम इझी क्वेश्चन आहे कसं बघा नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते किती वर्षांनी पंचाळीस वर्षांची होईल एकदम कॉमन सेन्सने सॉल्व्ह करायचंय की नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते तर आपण या ठिकाणी म्हणूया इथं आज ठीक आहे इथं म्हणूया तेरा वर्षापूर्वी ठीक आहे एकदम कॉमन सेन्स लावायचंय आणि मग आता यामध्ये त्यांनी दिलंय कुठलं वय बघा त्यांचं ते तेरा वर्षापूर्वीचं वय एकवीस होतं तर आपण इथं तेरा वर्षापूर्वी यांचं वय इथे एकवीस लिहिणार आहे बरोबर आहे आता समजा आता सध्या आज आजच्या घडीला आपण जर पाहिलं तेरा वर्षानंतर तुम्ही आज मध्ये इथे इम्पोर्ट होत आहे तुम्ही पुढे येत आहे तर तुम्हाला इथं तेरा ऍड करावा लागेल बरोबर आहे मग इथून तेरा ऍड करणं म्हणजे काय तर इथून पुढे जाताना तुम्हाला फक्त काय करायचं तेरा ऍड करायचंय ठीक आहे तर एकवीस आणि तेरा जर आपण ऍड केलं त्या ठिकाणी मिळतो आपल्याला चौतीस मग प्रश्न आजचा विचारलाय का परत नंतरचा विचारलाय तर प्रश्न त्याने असा विचारला नंतरचा की किती वर्षांनी ती पंचेचाळीस वर्षांची होईल तर हे चौतीसचं जे वय ते फोर्टीफाय झालं पाहिजे बरोबर आहे मग तुम्हाला फक्त सिक्वेन्स मध्ये जायचं इथं एकवीस मध्ये तेरा वाढवले चौतीस आला आजचं वय चौतीस आहे आणि इथं चौतीस आहे तर इथून पुढं फोर्टिफाय कधी होईल यासाठी फक्त या दोघातला फरक काढायचा आहे फरक असेल फक्त आणि फक्त अकरा वर्षांचा तर चौतीस आणि अकरा ऍड केलं हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता बेसिक होता असे प्रश्न पेपरला असतात सोपे सोपे प्रश्न निवडत व्यवस्थितपणे ते आधी सॉल्व्ह करायचे अकरा ठीक आहे डन आहे अकरा बरोबर आहे क्लिअर आहे परफेक्ट आहे चला नेक्स्ट आता पुढचा क्वेश्चन बघायला सगळ्यांनी आता थोडी नंतर नंतर वाढत जाईल नॉर्मल त्या लेवलनुसार सेट केलेलं आहे सगळं ठीक आहे तर आता हा पिंपरी चिंचवडचा क्वेश्चन काय दिलाय बघा वडील आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर, वयाचे थी, वयाचे गुणोत्तर पाचा स्तीन। पाचा स्तीन पाच आहे आता त्याने दिले त्याप्रमाणे मांडून दाखवू तुम्हाला लोकांना की त्यांच्या वयाची बेरीज भात येते तर वडिलाचं वय किती ठीक आहे एकदम कॉमन सेन्सने सॉल्व्ह करायचं आपल्याला वडील आणि मुलगी इथं वडील आणि या साईडला इथं मुलगी असं लिहायचं परफेक्ट आहे ठीक आहे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय पाच अस मांडणी कशी करायची पाच इथं तीन इथं आणि त्या दोघांची समानपट एक्स मानायची म्हणजे कस येईल बघा आता पाच एक्स आणि इथं तीन एक्स आहे बस हा पहिला फॉर्मॅट लक्षात घ्या हे सगळं डिटेल लिहायची गरज नाही फक्त आपण डायरेक्ट पाच एक्स तीन एक्सने सुरुवात करू शकता बेसिक आहे आणि मग त्यांनी आपल्याला म्हटलंय की त्यांच्या वयांची बेरीज ही किती आहे बहात्तर आहे ठीक आहे तर त्यांच्या वयाची बेरीज जर बहात्तर असेल तर आपण काय करणार यांची बेरीज करणार पाच एक्स आणि या ठिकाणी तीन एक्स इज इक्वल टू बहात्तर दॅट्स इट क्लिअर आहे आणि डायरेक्टली पाच आणि तीन किती आलं बाबा नो इथे आठ आलं आठ एक्स या ठिकाणी आठ एक्स इज इक्वल टू बहात्तर हा आठ तिथे न्यायची गरज नाही इथूनच त्याला भाग देऊन टाकायचा आठ एका आठ इथं आला आठ नव्या बहात्तर आन्सर असेल एक्स इक्वल टू नाईन मग प्रश्न कोणाचा विचारला ते एकदा बघायचं प्रश्न कोणाबद्दल विचारला त्यांनी तर त्यांनी विचारलंय वडलाचं वय किती आणि डायरेक्टली परीक्षेला दोन तीन स्टेपमध्ये एक्स्ट्रा फॅक्टर काढून घेतला ना आपण एकदा तर तुम्हाला कोणाचं वय काढता येतं मग इथं समजा आपण नऊ टाकला तर नवापाचा पंचायत वाटलाच इथे नऊ टाकला तर नौ तरी सत्तावीस मुलीचं वय क्लिअर आहे म्हणजे प्रश्न विचारलाय वडलांचा तर वडलांचं वय फक्त आपण वाटलं साईडला सॉल्व्ह करून दाखवू ठीक आहे परीक्षेला ते सॉल्व्ह करू नका ते डायरेक्टली तोंडीच करून टाकाते मग वडलाचं वय किती आहे पाच एक्स आहे पाच एक्स म्हणजेच काय पाच आणि इथं कंसामध्ये या ठिकाणी नऊ म्हणजे या ठिकाणी दोघांचा गुन्हा करणार नवा पाचा पंचेचाळीस फोर्टी फाय ठीक आहे फोर्टी फाय परफेक्ट आहे ओके व्हेरी गुड जम राय सबको व्हेरी गुड फोर्टी फाय फोर्टी फाय फोर्टी फाय पर्याय नंबर चार आणि जर मुलीचं वय विचारलं तर नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे हार्डलेक एक दोन तीन स्टेपची गणित असतात बेसिक असते बऱ्यापैकी काही दोन तीन स्टेप तुम्ही लिहून दाखवा बाकी तोंडी करा क्लियर आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रकार पुढचा क्वेश्चन काय दिला बघा आता यामध्ये थोडस दुप्पट तिप्पट टाईपचे क्वेश्चन जे असतात ते एकदा बघू आपण आता हा बुलढाणाचा क्वेश्चन आहे सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे ठीक आहे दोघांच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष आहे आता या ठिकाणी तुम्हाला कोणाचं वय कोणाच्या वयाच्या म्हटलं ते एकदा बघावं लागेल तर त्याने म्हटलंय सुरेशचे वय ना सुरेशचे वय ते गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे तर आपल्याला एक बेसिक हिंट सांगेल मी कोणाच्या वयाच्या एवढंच बघायचं कोणाच्या गणेशच्या वयाच्या ठीक आहे तर गणेशच्या वयाला तुम्ही मानू एक शकता इथे एक्स, एक्स मानलं तरी चालतंय नाहीतर तुम्ही गणेशच्या वयाला फक्त गणेशचं नावानुसार जी मानायचं एकदम इझिएस्ट होऊन जाईल कसं नाही तर आपण एक्स मानलं तर आपण एक्सने बघू काय ते गणेशचं वय जर आपण एक्स मानलं तर काय होईल बघा आता तर या ठिकाणी आपण जे मानले त्यानुसार गणेश गणेश त्याचं वय आपण एक्स मानलं सुरुवातीला ठीक आहे कारण त्याच्या वयाला तिप्पट करायचं त्याच्या वयाला दुप्पट करायचं असेल तर त्यालाच एक्स मानायचं आणि मग त्यांनी विचारलंय सुरेशचं वय तर सुरेशच्या वयासंदर्भात त्याने म्हटलं काय सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे तर यांच्या तिप्पट म्हटल्यानंतर तुम्हाला त्याला तिप्पट करा करावं लागेल तिप्पट करणे म्हणजे काय याला तीन एक्स असं करायचं झालं म्हणजे मगासारखा जो बॉक्स तयार केला होता आपण बघा सेम असंच पाच एक्स तीन एक्स सारखं त्या पद्धतीमध्ये गणित कन्वर्ट झालं आपलं ते आणि मग कन्व्हर्ट झाल्यानंतर आता त्याने जे म्हटलं त्यानुसार मांडणी करायची काय मांडणी करायची की दोघांच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष आहे तर आपण खरं खरं एक्स आणि तीन एक्सची बेरीज करायची त्याला दाखवायची तर ऐंशी परफेक्ट आहे आणि मग दोघांच्या आता बेरीज केली आपण एक्स आणि तीन एक्स ठिकाणी आलं चार एक्स चार एक्स बरोबर इथं ऐंशी बरोबर आणि चारने तिथं न नेता इथून डायरेक्ट भाग देऊन टाकायचा कसं चार एक चार चार दोन्ही आठ आणि पुढे शून्य एक्स इज इक्वल टू येईल वीस परफेक्ट आहे एकदम इझी इझी आहे काही विषय नाहीये ठीक आहे आणि मग आता एक्स इक्वल टू वीस आलं की तुम्हाला लोकांना आता इथं वीस ला गोळा वगैरे मारायचं मारायचा नंतरची गोष्ट आहे त्यांनी विचारलं काय ते एकदा बघा परीक्षेमध्ये त्यांनी विचारलं की सुरेशचं वय किती तर सुरेश या ठिकाणी हा वाला सेकंड वाला कार्य करताय सुरेशचं वय तर किती आहे तीन एक्स आहे मग आपण काय करणार इथं तीनाचा तीन आणि ती जे काय एक्सची किंमत आली इथं वीस इथं सबस्ट्रीड्यूट करून टाकायची आणि या दोघांचा गुणाकार वीस तरी साठ किती येणार आहे साठ आणि हे साठ आपला ऑप्शन असेल पर्याय नंबर दोन म्हणजे एक्सचा लागेल लगेच गोळा मारत जाऊ नका प्रश्न काय विचारला ते बघा हा वीस बघून डायरेक्ट एक नंबरला गोळा मारू नका प्रश्न सुरेशचा विचारला होता आन्सर वीस तरी साठ येणार आहे ठीक आहे आणि रमेशचं कोणतं गणेशचं विचारलं तर गणेशचं काय टेक्स इक्वल टू ट्वेंटी आहे डन ठीक आहे चलो जमते सगळ्यांना काय विषय नाही चलो व्हेरी गुड नेक्स्ट पुढचं ओके डन थोडंसं तब्येत डाऊन आहे मी कमेंट्स वगैरे माझ्यासमोर स्क्रीन लावलेली आता काय काळजी करू नका आणि जनरली मी जास्त बोलण्यापेक्षा आपण जास्त कंटेंटवरती फोकस करूया ठीक आहे तब्येत ऑलमोस्ट मागचे एक पाच सहा दिवस झाले सात दिवस झाला थोडं डाऊन आहे त्यामुळे काही लेक्चर्स वगैरे जरी नाही घेतलं तरी मी सगळे प्लेलिस्ट लिंक वगैरे सगळ्या दिल्या होत्या बिंदास बघा म्हटलं होतं ठीक आहे ओके चलो फिर अभि नेक्स्ट मी आहे ये वाला अभी आता थोडासा ना असा उलटा सुलटा क्वेश्चन दिला बा त्याने उलटा सुलटा क्वेश्चन मी मांडणी कशी करतो ती फक्त बघायची व्यवस्थितपणे ठीक आहे क्वेश्चन चांगला आहे क्वालिटी आहे प्रश्न पत्रिका थोडीशी आता छत्रपती संभाजीनगरचं क्वेश्चन थोडा पेपर जरा डिफिकल्ट होता परंतु मांडणी नीट केली की के उत्तर येऊन जातात ते लक्षात घ्या घाबरायची गरज नाहीये त्याने काय म्हटलं बघा आता की आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपटी मी आत्ताच तुम्हाला सांगितल्यानुसार कोणाच्या वयाच्या मुलाच्या वयाच्या मानून टाकायचं काय म्हणायचं त्याला एक्स मानून टाकायचं तर इथे या ठिकाणी मी लिहून टाकतो की मुलगा मुलगा आहे ना त्या मुलग्याचं वय एक्स आपण लिहून टाकलं इथं ठीक आहे काही केलं आपण मुलग्याचं वय एक्स मानून टाकलं आणि त्या मुलाच्या वयाच्या वडिलाचं वय काय सांगा पाचपट आहे तर आपण तसं सेम त्या पद्धतीने करणार इथं वडील लिहिणार या साईडला आणि वडिलाचं वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट म्हणजे इथे येणारे पाच एक्स बरोबर बेसिक मांडणी सगळ्यांनी बरोबर केली परफेक्ट आहे आच्छा बदल। आच्छा बदल। मग त्याने पुढे आपल्याला काहीतरी डेंजरस कार्यक्रम केलाय मागच्या क्वेश्चन्स मध्ये कसं होतं डायरेक्टली मग दोघांची बेरीज अशी अशी मग एक्सची किंमत काढा उत्तर काढा यात थोडं ना त्याने गडबड केली काय गडबड केली ते आपण इथं समजून घेऊ सगळ्यांनी इथं जे काय मी लिहिलंय हे आहे आजच्या बद्दल आजच्या आहे ठीक आहे आणि मग त्यांनी विचारलंय दोन वर्षाच्या नंतर तर आपण इथं म्हणूया की अरे दोन वर्षानंतर म्हटलंय त्याने दोन वर्षानंतर ऍटलिस्ट आपण एक, एक बॉक्स तयार करू पहिल्यांदा की बाबा आजचा आणि दोन वर्षानंतर नेमकं वय किती होणार आहे तर बेसिक गोष्ट आहे जेव्हा दोन वर्षानंतर म्हणतात तेव्हा तुम्ही प्लस दोन करायचं दोन वर्षा पूर्वी म्हटलं तर मायनस दोन करायचं ठीक आहे तर इथं या ठिकाणी काही माहिती आहे का एक्स अधिक दोन येईल हे मुलाचं वय आफ्टर टू इयर्स दोन वर्षानंतर आणि वडिलाचं वय काही माहिती आहे का पाच एक्स अधिक दोन कट टू आहे बरोबर आहे आणि मग आता तुम्हाला यांनी हे वय दिल्यानंतर एक तर त्यांचं गुणोत्तर देतात एक नाही तर त्यांनी त्यांच्यामध्ये म्हणतात की यांचं दुप्पट वय झालं जाला। तिप्पट झालं चौपट झालं तर बघू आता वय नेमकं त्यांनी दिलं काय तर त्याने काय म्हटलंय दोन वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार म्हणजे ते मी समीकरण लिहून दाखवतो परीक्षेला लिहिण्याची गरज नाहीये वडलाचं वय मुलग्याच्या वयाच्या किती होणार चौपट होणार तर त्याने म्हटलंय तशी मी मांडणी केली तिथं पलीकडं आणि हार्डली फक्त एक दोन तीन तिसऱ्या स्टेपला आपला आन्सर तयार होणार तिसऱ्या स्टेपला ठीक आहे कसं ते बघा आता फक्त इथं लिहित असताना हे जे कलर कलरमध्ये आपण जे कन्वर्ट केलेलं वय ते वय लिहावं लागेल कारण ते दोन वर्षानंतरचा सिनारी होतो लक्षात घ्या मग दोन वर्षानंतर वडालाचं वय किती येतं पाच एक साधिक दोन इथं पाच एक साडी दोन येईल आणि मुलग्याचं वय दोन वर्षानंतर एक साधिक दोन तुम्हाला इकडच्या व्हॅल्यू वापरायचा इकडच्या नाही हे तर आजचं आहे ते दोन वर्षानंतरच समीकरण बनलेलं आहे आपलं ठीक आहे मग तिथे येणार एक साडी दोन परंतु लक्षात घ्या त्याला साईटला गुणिले चार आहे त्याला चौपट करायचं तर ता ब्रॅकेट टाकावं हो लागेल आणि चारने ह्या दोन्ही फॅक्टर्सला गुणावं हो लागेल करेक्ट आहे मग आता कसे बघा हे पाच एक्सचं पाच एक्स इथं दोनाचं दोन इज इक्वल टू चाराने इथं आतमध्ये गुणलं तर चार गुणिले एक्स म्हणजे चार एक्स आणि इथं चार दुने किती आलं इथं आठ परफेक्ट आहे पुढली स्टेप ही तुम्हाला लिहून दाखवायची की नाही सगळी तुमची चॉईस आहे काय लिहून दाखवायचं काय ते मी सांगतो हा चार एक्स वाली पद एका बाजूला आणि बिना वाली पद सगळी दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये काय होतं बघा आता हा चार एक्स जर इकडे आला तर पाच एक्स वजा चार एक्स होईल आणि तिकडं त्या साईडला आठाचं आठ आहे इकडून दोन तिकडे गेला तर या साइटला होईल तो मायनस परफेक्ट आहे आणि मग आता एक काय होईल हे पाच एक्स मधून चार एक्स गेलं की एक्स येतो आणि आठ मधून दोन गेलं की ते सहा येतं आता आपल्याला एक्सचा फॅक्टर मिळाला लगेच गोळा मारू नका फक्त प्रश्न बघा काय विचारला त्याने प्रश्न काय विचारलाय तर आजचे आजचे मुलाचे वय किती तर आपण तेवढच बघायचं आजच्या याच्यामध्ये मुलाचं वय एक्स आहे तर अर्थातच मुलगा बरोबर एक्स म्हटलंय त्याने तर एक्स्ट्रा फॅक्टर किती आला आपला तर सहा आला प्लीज कमेंट करून सा सांगा वडिलांचं वय किती असेल कमेंट करा वडलाचं वय किती असेल कमेंट करा आन्सर येऊन जाईल तुमचा काही विषय नाहीये जर विचारलं तर सध्या सहा आहे तर आपला पर्याय नंबर जो दोन आहे तो है। सा। करेक्ट आहे सहा करेक्ट आणि वडलाचा जो वय विचारलं तर इथं सहा इथं टाकलं की सहा पंच किती येणार तीस येणार आहे क्लिअर आहे ओके चलो डन सिटिंग साठी दादा एक मिनिट मी में ते कमेंट्स बघितलं सिटिंग साठी तुम्हाला ले सिटिंग ले ले। मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे आपण मागे एक लेक्चर घेतलो सिटिंग अरेंजमेंटचं पूर्ण पझल घेतलेली आहे तर त्याची जी काय प्लेलिस्ट आहे त्याचं मी प्लेलिस्टमध्ये आतमध्ये तुम्ही बघाल ना त्यामध्ये युट्यूबवरती दिसून जाईल आणि टेलिग्रामला पण त्याची लिंक टाकलेली मी ठीक आहे तर काळजी करू नका ठीक आहे तुम्ही मी टेन्शन देऊ नका टीआयटीला हे येते ते तुम्ही अजिबात घाबरू नका मी सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी मध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही तेवढं बघून घ्या प्लीज काय ते ठीक आहे ओके आणि जे लोक ऑनलाईन बॅच आहेत त्यांना तर ता ऑलरेडी माहिती आहे आपण जेवढं काही टेस्ट घेतली ते सगळे प्रश्न आज पेपरमध्ये पडलेले आहेत टोटल सगळ्या प्रकारच्या पझल आहेत आतमध्ये ठीक आहे चलो तर तेवढे व्हिडिओ बघून घ्या म्हणजे आता अचानक तुम्ही मी लेक्चर घेणार पर तुम्ही ते लाईव्ह बघणार तुम्ही ते व्हिडिओ सगळे फॉरवर्ड करून बघू शकता फास्टमध्ये टी आय वाले सगळे प्लीज तेवढं बघून घ्या मी सगळे व्हिडिओचं तुम्हाला लिंक शेअर केलेली त्यामध्ये ठीक आहे चलो नेक्स्ट सगळे प्रकार त्या बाहेर काय जाणार नाही काय काळजी करून नका कर। मी आधीच सांगितलं होतं ठीक आहे चला कॉमन सेन्सचा क्वेश्चन परत एकदा आता बघूया कसं टॅकल करता तुम्ही लोक सगळे रेडी ओके त्याने म्हटलं ईशाचं वय तेरा ओके चला दिलंय तिथं काही विषय नाहीये दिलंय चांगली गोष्ट आहे तिची आई तिच्या वडिलांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे ठीक आहे बरं तिची जी आई आहे ना आई आई वडिलांपेक्षा तीन वर्ष बरं हे लिहिण्याची गरज नाही मी जस्ट तिथं अंडरलाईन बॉक्स करून दाखवतो आई वडिलांपेक्षा तीन वर्षांनी काय बघ लहान ठीक आहे लहान असं म्हटलं त्यांनी ओके ठीक आहे प्रश्न तोंडी सुटेल इझी आहे ठीक आहे आणि तसेच तिची आई जी आहे ती ईशापेक्षा चोवीस वर्षांनी मोठी आहे ठीक आहे लक्षात घ्या आता आई ईशापेक्षा चोवीस वर्षांनी मोठी आहे तर आपण पहिल्यांदा आईचं वय काय असेल ते कसं काढणार बघा आई कोणापेक्षा मोठी आहे ईशापेक्षा मोठी आहे किती वर्षांनी चोवीस वर्षांनी मोठी आहे ईशाचं जे काही पण आपल्याला चोवीस फक्त ऍड करायचं एकदम बेसिक आहे आता ईशाचं वय त्यांनी काय दिलं बघा तेरा वर्ष दिलेलं आहे तर इथं तेरा आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त आपण चोवीस ऍड करणार आहे काय करणार चोवीस ऍड करणार तर चोवीस आणि तेराची जर आपण इथं बेरीज केली तर या ठिकाणी येणार सरोस ठीक आहे पण प्रश्न कोणाचा विचारला ते एकदा बघावं लागेल प्रश्न आईचा विचारलाय का तिथे वडिलांचा विचारलाय त्यांनी म्हटलंय वडिलाचं वय किती असेल तर वडिलाचं वय कसं काढणार तर सरळ दिसते रे आई वडिलांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे ठीक आहे ही जी मम्मी आहे ना मम्मी ती वडिलांपेक्षा तीन वर्ष लहान आहे तर याच्यामध्ये जर आपण तीन वर्ष वाढवले तर वडिलांचं वय मिळून जाईल म्हणजे यांचं वय तीन वाढवलं की चाळीस म्हणजे चाळीस वर्ष वय कोणाचं असेल ते असेल वडिलांचं तर वडिलांपेक्षा आई जी आहे ना ती तीन वर्षांनी लहान आहे म्हणजे वडील त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे क्लिअर आहे सगळ्यांना ओके डन सगळ्यात एक्झाम लाय तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे जेवढ्या परीक्षांचा तुम्ही अभ्यास करताय जेवढ्या परीक्षांना तुम्ही बसलात अपेअर झालात तर मी जे काही प्लेलिस्ट शेअर केली टी आय टीला स्पेशल सांगतोय मी तुम्हाला वीस पंचवीस तीस व्हिडिओंचा सगळी प्ले लिस्ट शेअर केली अख्खी त्याच्या बाहेर प्रश्न नाही आज सगळे प्रकार आले त्यातले सगळे ए टू झेड प्रकार आलेत ज्यांनी ज्यांनी आपली बॅच केली होती टी आय टीच्या एक्झामला गेले होते आज तुम्ही त्यांना वैयक्तिक फोन करून विचारा की बाबा किती प्रश्न आले प्रकार आले का सगळे ए टू झेड सगळे प्रकार आपलेच आले त्यातमध्ये तुम्ही ते करून घ्या एकदा प्लीज ठीक आहे चला तुम्ही एकदा पहिले इस्तमाल करे फिर विश्वास एकदा बघाल तर व्हिडिओ कमीत कमी सगळे पदल बिदल सगळे तुम्हाला लिंक शेअर केले मी त्यामध्ये ते बघून घ्या ठीक आहे टेलिग्रामला फक्त जॉईन होऊन राहा ठीक आहे ओके चलो नेक्स्ट आता पुढे सातारा जिल्हा शिपाईचा सा हा जो क्वेश्चन आहे तो बघू आपण आता ठीक आहे अमित अनिल आशिष ठीक आहे यांच्या वयाचं गुणोत्तर दोन पाच तीन वगैरे दिलेले ठीक आहे ओके तुषू राईट ठीक आहे ओके चला ओके रेडी अमित अनिल आणि आशिष यांच्या वयाचं गुणोत्तर दोन पाच तीन आहे ठीक आहे काय नाही नावाभियू दिलीत बेसिक गोष्टी ते लिहून दाखवतो मी इथं लिहायची गरज नाही पेपरमध्ये एक्सप्लेन करायसाठी सांगतो अमित अनिल आणि आशिष यांच्या वयाचं गुणोत्तर मी मागासारखी सेम मांडणी करणार आहे गुणोत्तर दिले दोनास पाच तीन तर दोनास पाच तीन म्हणजे काय इथं दोन इथं पाच आणि इथं तीन त्याला करायचं दोन एक्स पाच एक्स आणि तीन एक्स हेच तर सांगितलेलं मगाशी बरोबर आहे ठीक आहे झाला म्हणजे असं सेम क्वेश्चन मगाशी आपण जो केला तो दोन दोन लोकांचे होते दोन तीन क्वेश्चन झाले मगाशी थी। असे ठीक आहे आणि मग त्यांनी विचारले जर त्या तिघांचं एकूण वय साठ वर्ष असेल तर तुम्ही तिघांची करायची बेरीज ती बेरीज डायरेक्टच करायची मी लिहून दाखवते फक्त बेरीज ठीक आहे डायरेक्ट कसं करायचं पाच आणि तीन आठ आलं आठ दोन दहा आलं दहा एक्स इक्वल टू आलं का नाही तर लिहून दाखवतो कसं ते यांच्या वयाची बेरीज म्हणजे दोन एक्स अधिक पाच एक्स अधिक तीन एक्स इक्वल टू किती बेटा सिक्स्टी आहे इथं साठ आलं झालं एका वाईंड अप होऊन जाईल एका मध्ये फक्त बेरीज टू साठ डायरेक्ट भाग देऊन टाका दहा एक दहा दहा इसक साठ एक्स इज इक्वल टू आला प्लस सहा आता प्रश्न कोणाचा विचारला एकदा बघायचं तर प्रश्न विचारला त्यांनी कोणाचा तर आशिषचं वय किती तर आशिषचं आपण बघू कुठं दिलं त्याने इथं दिलेलं दिले आहे आशिषचं वय तीन एक्स आहे तर काय करायचं तीन कंसामध्ये सहा साहित्रिक अठरा कमेंट करून सांगा बरोबर आहे का साहित्रिक अठरा फिनिस्ट ओके डन एकदम बेसिक न जा ठीक आहे इतर अनेक मेथड असतील हे एकदम बेसिक मेथड आहे एकदम बचपन का पॅर मेथड आहे मांडणी करायची खूप जास्त वेळ लागतच नाही तुम्ही लिहायला फक्त लिखाण करताना ह्या सगळ्या गोष्टी लिहून दाखवू नका परीक्षेमध्ये हे लिहायचं नाही डायरेक्ट इथे मांडणी चालू करून टाकायची इतकंच ठीक आहे चलो नेक्स्ट कि त्याला त्या अठरा वर्ष आलं पर्याय नंबर एक बरोबर आपलं ठीक आहे बाकीच्या विचारलं की त्याला सहासाने गुणलं होऊन जातं ते पण ठीक आहे चलो नेक्स्ट ये वाला अभी थोडासा किचकट केलाय क्वेश्चन ओके बघू आपण जळगावचा क्वेश्चन आता ठीक आहे तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी चोवीस वर्ष आहे आता पहिला मुद्दा म्हणजे तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी म्हणजे काय तर तिघांची बेरीज करून त्याला तीन ने भागावं लागेल बरोबर केलं तिघांची बेरीज करून तीन ने भागावं लागेल आणि मग त्यांनी म्हटलं त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलंय दोन असतात अरे मग काही नाही त्याच्यामध्ये एकाचं वय दोन एक्स आहे एकाचं वय तीन एक्स एकाचं वय काय सांगा सात एक्स करेक्ट आहे आता सरासरीचा अर्थ काय ते बघा यांची मी तिघांची करणार बेरीज दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक सात एक्स आणि बेरीज करून जर पाए, तेला पाए, तेला सरासरी, सरासरी मी त्याला हे तीन लोक आहेत ना त्याला तीनने जर भागलं तर आपलं जे आन्सर यायला पाहिजे त्याला पाहिजे चोवीस त्याला म्हणतात सरासरी हे सरासरीची कन्सेप्ट आहे एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये बघा आता आणि मग आता इथे मी तिघांची बेरीज करणार कोणाकोणाची दोन एक्शी तीनएक्शे आणि सात एकशे सात आणि तीन दहा दहा आणि दोन बारा इथे आला बारा एक्स करेक्ट आहे आणि हे बारा एक्स आल्याच्या नंतर हा जो तीन इथे भागिले तो तिकडे जाऊन त्याला गुणाकार करतो इथे या ठिकाणी चोवीस त्रिक या ठिकाणी येणार इथे भागत बरोबर आहे आणि मग आता फायनली काय राहिलं काय त्यामध्ये बाराने बहात्तर ला फक्त भाग द्यायचा संपलं गणित ते मग इथे बारा एक बारा इथं बारसं बहात्तर एक्स इज इक्वल टू सहा आलं आपला एक सहा फॅक्टर आला सहा आणि मग त्यानुसार मला सांगा आता त्याने विचारला काय प्रश्न तो कुठलाही त्याने प्रश्न विचारणार त्यासाठी मग तो सर्वात लहान व्यक्तीचे वय किती त्यातला सर्वात लहान व्यक्ती म्हणजे दोन एक्स फॅक्टर वाला सर्वात मोठा म्हणजे सात एक्स वाला आणि मधला तीन एक्स वाला ठीक आहे बेसिक आहे मग आपल्याला फक्त सर्वात लहान व्यक्ती त्याच्याबद्दल फक्त विचारले मग परीक्षेत तुम्ही लिहित नाही बसायचं साईडला डायरेक्ट काय करायचं सर सहा दोन्ही बारा बारा वर्ष नंबर दोन म्हणजे आपला स्पीड आपण मेंटेन करायचं व्यवस्थितपणे ठीक आहे एकदम इझिएस्ट वे येते मग ते किती सांगा ते दोन एक्स दोन एक्स आता नोट्स येतं लिहून घ्या पटापट सगळ्यांनी परीक्षेला तोंडी करायचे ठीक आहे एक्सचा फॅक्टर आला या ठिकाणी तर सहा मग सहा दुन्याला बारा क्लिअर आहे का ओके डन चलो बहुत बो, बेक्ट आणि जर सगळ्यात मोठ्या व्यक्तीचा विचारलं तर काय करणार तो सहा इथं टाकायचा साईस बेचाळीस बरोबर ना ठीक आहे चलो आज नेक्स्ट ओके चालक चा क्वेश्चन आहे सिंपल आहे फक्त कॉम्प्लिकेटेड करू नका नॉर्मल क्वेश्चन आहे भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर चारस पाच आहे ठीक आहे आता याने डायरेक्टली एक जणाचं वय देऊन टाकले त्यामुळे टेन्शन नाही दोघांची बेरीज नाही दिली त्याने एक जणचं वय देऊन टाकले त्याला नॉर्मल मी दोन्ही पद्धतीने सांगतो एक्स्ट्रा फॅक्टर नाही सांगतो आणि डायरेक्ट कसं करा तेही सांगतो काही नाही बघा इथं भाऊ आणि बहीण इथं भाऊ येईल इथं बहीण येईल यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं त्या लोकांनी आपल्याला चारास पाच म्हणजे चारास पाच म्हणजे चारशे पाच रेशिओ मेथडने करू आपण ठीक आहे आणि बहिणीचं वय जर तीस असेल तर झालं संपलं इथं किंमत टाकायची आला आन्सर आपलं ठीक आहे इथं बहिणीचं वय किती बाबा ना इथं तीस वर्ष इथं तीस आलं ठीक आहे इज इक्वल टू चारशे पाच बरं आता कॉमन सेन्सने सांगा हा तीस इथं भागिले तिकडे गेला की गुणिले होईल म्हणजेच डायरेक्ट भावाचं वय कसं मिळेल आपल्याला बघा भाऊ इज इक्वल टू चारला इथे तीस इथं गुणिले जाईल आणि छेदामध्ये येईल इथं पाच आता भाग देऊन टाका पाच एक पाच इथं पाच सीस आणि उत्तर येईल आपलं साई चौक चोवीस वर्ष किती चोवीस वर्ष हा एक अप्रोच आहे दुसरा अप्रोच काय त्यामध्ये एकदम सिम्पलेस्ट वे मध्ये सांगतो ठीक आहे आता सिम्पलेस्ट वे मध्ये कसं माहितीये का मग ते ऑप्शनने पण सुटत आहे शंभर टक्के येणार ऑप्शनने पण ऑप्शनने कधी कधी गडबड होऊ शकते ऑप्शनने का सुटणार ते सांगतो भाऊ बहिणी यांच्या वयाचं गुणोत्तर चारास पाच आहे बहिणीचं वय तीस आहे असू द्या त्याने म्हटलंय भावाचे वय किती आता भावाचे वय काढताना भावाचा हिस्सा किती माहिती आहे का चार आहे बरोबर भावाचा हिस्सा चार आहे बहिणीचा हिस्सा किती पाच आहे म्हणजेच काय चारने भाग जाणारी संख्या बघावी लागेल तर इथं चारने भाग जाणारा चारने तेराला भाग जात नाही तीस भाग जात नाही पंचवीसला नाही तर चारच्या पाड्यामध्ये चोवीस येतो तो एक अप्रोच आहे ती एक मेथड ही दुसरी मेथड आणि आणखीन एक्स्ट्रा सभी करणारे पण जमेल कसं ते बघा आता तर इथं समजा आता मी म्हटलं की भाऊ आणि कोणे बाबा नो बहीण ठीक आहे भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं चा गुणोत्तर चारास पाच दिलंय ठीक आहे बरोबर चारास पाच दिलंय तर इथं चार इथं पाच लिहायचं चार एक्स आणि पाच एक्स म्हणायचं इथं आपली सुरुवात झाली प्रश्नाची मग त्याने एक तर दोघांची बेरीज देणार नाहीतर तुम्हाला लोकांना दोन वर्षांनी त्यांचं गुणोत्तर देणार दोन वर्षापूर्वीचं गुणोत्तर देणार प्रश्न तीन चार पाच प्रकारे फिरेलतो हा नॉर्मल क्वेश्चन आहे त्याने प्रश्न काय विचारला की बहिणीचं वय तीस वर्ष आहे अरे ठीक आहे याच्यामध्ये बहिणीचं वय तीस आहे म्हणजे काय माहितीये का हे पाच एक बरोबर तीस दोघांची बेरीज ना तीस नाही त्याने म्हटलं फक्त बहिणीचं वय तीस आहे तर तुम्हाला इथून डायरेक्टली फॅक्टर कसं मिळेल माहितीये का असं करायचं पाच एक पाच पाच तीस एक्स इक्वल टू कि त्याला तुम्ही तो सहा आहे ना सहा याच्यामध्ये फक्त चार कंसात सहा लायचं साई चोक चोवीस असंही उत्तर निघतं तसंही उत्तर निघतं कसंही शेवटी उत्तर येणारच आहे आपलं ते ठीक आहे ह्याला फक्त प्रॅक्टिस लागेल प्रॅक्टिस नुसार जा बेसिक टू ऍडव्हान्स जायचं ठीक आहे ओके चलो नेक्स्ट महाजेनको महावितरणच्या परीक्षांमध्ये ह्या येतात येतात सगळं मी काय म्हणतोय का, का तुमच्या सिलेबसमध्ये जे जे दिलं ना ते सगळं मी घेतोय त्याच्या बाहेर काही प्रकार जात नाही तेवढंच करा सगळं ठीक आहे इनफ आहे चलो नेक्स्ट आता हे वाला बघा आता हा पण एक थोडा वेगळा प्रकारचा क्वेश्चन विचारला गेलाय आईच्या आणि मुलाच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे आणि वजाबाकी चाळीस वर्ष अरे वा बहुत बढिया काम हो सिम्प्लेस्ट वे मध्ये करू आपण आता आता आई आणि मुलाच्या वयाची बेरीज पन्नास आहे वजा बाकी चाळीस वर्षे आई यांना एक्स मानायचं मुलाला वाय मानायचं बेसिक गोष्ट एकदम ठीक आहे एक्स आणि वाय मानायचं आणि काय करायचं बघा दोघांच्या वयाची बेरीज ही पन्नास वर्ष आहे दोघांच्या वयाची वजाबाकी ही चाळीस वर्ष आहे एकदम बेसिक वेने झालं सुटलं गणित संशय इथं प्लस दाखवा आणि मग या ठिकाणी आपलं बेसिक येतं पाचवी नुसार वायला वाय कॅन्सल एक्स आणि एक्स ची बेरीज किती आली इथं दोन एक्स आली पन्नास आणि चाळीस किती आली इथं नव्वद झालं बरोबर आणि मला सांगा आता हा दोन त्याला तिथं जाऊन भाग देईल ना इथं डायरेक्टली उत्तर किती ना पंचाळीस भाग देऊन बघा इथं बेशोका फोर्टी फाय मग एक्स कोणाला मानलं होतं पण आई यांना ठीक आहे आणि मुला, मुला, त्या दोघांच्या वयाची बेरीज पन्नास आहे कसं करणार मग इथे लिहून टाका इथं आई ठीक आहे इथल्या मुलगा आणि मुलाचं वय कसं मोजणार आपण तर सरळ सरळ दिसतं यार मुगाच्या वयाची बेरीज पन्नास आहे त्या पन्नासामधून डायरेक्टली फोर्टी फाय मायनस करायचं आन्सर येतं पाच झालं क्लिअर आहे पाच पाच वर्ष फुल अँड फायनल ठीक आहे आता याचे काय अजून काय अप्रोच तुम्हाला दाखवतो हे तर बरोबरच आहे ठीक आहे अजून काय करता येईल आहे का तर त्यांनी असा सेम क्वेश्चन आला तर अप्रोच तुम्हाला सांगतोय ठीक आहे त्यांच्या वयाची बेरीज पन्नास आहे वजा बाकी चाळीस आहे मी हीच पद्धत थोडी वेगळ्या पद्धतीने कसं मांडतोय बघा तर डायरेक्ट आईचं वय कसं काढायचं म्हणजे असं काही तुम्हाला दोन समीकरण आली एकदा बेरीज आणि एकदा वजा बाकी डायरेक्ट कसं करणार इथं बेरीज पन्नास आहे वजा बाकी चाळीस आहे इथं करायचं पन्नास अधिक चाळीस भागीले दोन हे येईल आईचं वय ठीक आहे आणि जो काही मुलगा वगैरे त्यांचा ठीक आहे त्या मुलग्याचं वय कसं काढायचं माहितीये का त्याच दोघांची वजाबाकी करायची पन्नास वजा चाळीस भागीले दोन आला आन्सर बघा चेक करा पन्नास आणि चाळीस इथे आला नव्वद नव्वद ला दोन ने भाग दिला आन्सर आला फोर्टी फाय ठीक आहे आणि इथं दोघांची वजाबाकी केली किती आली दहा ठीक आहे दहाला ला दोन ने भाग दिला आन्सर आलं पाच म्हणजे ही झाली मेथड नंबर टू ही मेथड नंबर वन एकदम बेसिक वे ठीक आहे कसं करा आन्सर येतच काय काळजी करू नका बेसिक गोष्टी सगळ्यात चलो नेक्स्ट।, चलो नेक्स्ट 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 ते नवीन आल्या वाटतं कोणतरी लाईव्हला क्लिक करा बाबा ते अठरा वगैरे उत्तर झाली मागाशी लाईव्हला क्लिक करून लाईव्ह आला ठीक आहे त्याने जुनं उत्तर टाकतात वाटतं ते हा शो जुनं उत्तर कमेंट करतात त्यांना सांगा ओके जे लोक आता उत्तर टाकतात बारा अठरा वीस वगैरे हा शुभम 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 ओके लाईव्ह क्लिक करा ठीक आहे ओके पूनम काय म्हणतात की आमच्याकडे जुनं एडिशन आहे नवीन एडिशनचं काय तर नवीन एडिशनचे जे काही क्वेश्चन्स आहेत ना मी युट्यूब वरती घेईल काय काळजी करू नका असंही आपण मी कमेंट केलं होतं मी अपडेट करून देणार आहे तर तुम्हाला समजा पुस्तकात ते नसतील ना तर एकवीस बावीसशे चे क्वेश्चन मी अपडेट घेणार आहे पण ते कधी माहिती आहे का मार्च महिन्याच्या एंडिंगला म्हणजे जी तीस एप्रिलची परीक्षा भेटा तीस एप्रिलच्या एक्झामच्या आधी आपण एकवीस बावीसचे क्वेश्चनचे अपडेट जे आलेत ना म्हणजे गडबची पूर्व गट कची पूर्व तेव्हाची त्यानंतर गड ब आणि च्या ज्या मेन झाल्या सगळ्या आठ दहा मेन झाल्या त्यांच्या आहे ना त्यातले सगळे क्वेश्चनच अनालिसिस करून आपण ते सुद्धा घेणार आहे मार्च आणि एप्रिलमध्ये ठीक आहे मग ते कंबाईनच्या मुलांसाठी करू आपण काय काळजी करू नका डोंट वरी मग तुमच्याकडे जुनं पुस्तक असेल टेन्शन घ्यायची गरज नाही तेवढं अपडेट करून मी देतो मी सॉल्व्ह करून देतो इथे लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून ठीक आहे चलो नेक्स्ट ठीक आहे आता ऐका सगळ्यांनी एकदम भला मोठा क्वेश्चन दिलाय समीकरणाने गेला त्याला दोन ते तीन मिनटं लागतील दोन अडीच मिनिटं लागतील तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आणि परत सांगतोय जर दोन जणांची वय जर ऑप्शन मध्ये ऑप्शनमध्ये असतील तर तो प्रश्न ऑप्शननेच करा उत्तर तुमचं पंधरा वीस सेकंदामध्ये अप होऊन जाईल म्हणजे प्रश्न वाचायला थोडा वेळ लागतो म्हणजे दोन सेकंदात ते होणार नाहीये कारण हा प्रश्न इतका मोठा आहे की कि तुम्हाला किमान पंधरा सेकंद प्रश्न वाचायला लागतील ना तेवढ्या वेळामध्ये उत्तर सुटतं बघायचं कसं ते बघा तर मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयामध्ये जर मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज सत्तर होते याला समीकरणामध्ये करायला गेला तर काय माहितीये का ते मुलाच्या वयाची दुप्पट वडिलाच्या वयामध्ये मिळवली तर त्यांची बेरीज होते सत्तर हे समीकरण खूप किचकट होऊन जाईल म्हणजे मी स्वतःच तुम्हाला सांगतोय सॉल्व करायला येता आपल्याला काही विषय नाही आतापर्यंत समीकरणाने सॉल्व करून दिलं मी पण याने किचकट होणार आहे खूप वेळ लागणार त्याने मग आपल्याला वेळ कसा वाचवायचा पेपरमध्ये जर दोघांची वय दिलीच ना त्याने आपल्याला ऑप्शनमध्ये तर डायरेक्ट ऑप्शनमध्ये घुसायचं ठीक आहे आता यामध्ये त्याने काय म्हटलंय की वडिलाचे आणि मुलाचे वय किती ठीक थी। आहे आता आणि मुलाचं म्हटल्यानंतर आता अर्थात इथं हे वडील हा मुलगा वडील मुलगा वडील मुलगा वडील मुलगा एक तर पहिली गोष्ट हे वडील मुलगा हे चालणार नाही वडील पंधरा वर्षाचे मुलगा तीस वर्षाचा चालणार नाही इथं चुकीचं येते ठीक आहे मग ते चार नंबर तर बाद होईल पहिला ठीक आहे मग आता इथं वडील मुलगामध्ये मी समजा पहिल्या ऑप्शनला आलो पहिल्या ऑप्शनमध्ये व्हॅरीफाय करू आपण ते बसतंय का मुलाच्या वयाची दुप्पट आता हा जो मुलगा आहे त्याची दुप्पट केली पंधरा जुने किती यायला बाबा न तीस आणि जर तीस मी ह्या 30 मध्ये जर ऍड केलं तर आन्सर येत्या ठिकाणी साठ आणि ते किती यायला पाहिजे सत्तर यायला पाहिजे पर्याय नंबर एक बाद होईल बरोबर नंबर दोन मध्ये आलो आपण आता सेकंड नंबरचं बघा आता मुलाच्या वयाची दुप्पट करायची मुलाच्या वयाची डबल केली दहा दुने किती आलं तर वीस आणि वीस जर मी तीसमध्ये जर मिळवला तर तीस आणि वीस किती आहे त्या ठिकाणी पन्नास तर हा पण ऑप्शन बाधे करून यायला पाहिजे सत्तर असं त्यांनी सांगितलंय आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये मी गेलो त्या मुलाच्या वयाची जर दुप्पट केली आपण मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे पंधरा दुने तीस आणि तीस जर मी चाळीसमध्ये जर ॲड केला तर चाळीस आणि तीस येतं सत्तर तर अर्थात ज्या ठिकाणी आन्सर सत्तर येईल आपलं तो ऑप्शन आपला परफेक्ट आहे असे लेंगी प्रश्न ज्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही समीकरणाने करू नका खूप वेळ लागेल समीकरण मांडून मी देईल परत ते सॉल्व्ह करून दाखवेल त्याला जवळपास दीड दोन मिनिटं लागतील तुम्हाला सॉल्व्ह करायला म्हणजे काही गोष्टी ऑप्शनने सुटतात त्या करायच्या कारण असे हे प्रश्न खूप लेंगी असतात हे लक्षात घ्या ठीक आहे डन आहे ओके व्हेरी गुड बेटा चलो नेक्स्ट आता हे सत्तर कुठला ऑप्शनने आलं तिसरं ऑप्शनने आलं परफेक्ट आहे ज्याला समीकरणाने करायचं समीकरण मांडून देतो सॉल्व्ह करत बसा नंतर प्रॅक्टिस साठी काही विषय नाहीये मुलाच्या वयाचे दुप्पट वडलाच्या वयाच्या जर मिळवली तर म्हणजे कसं मुलं आपण एक्स मानलं समजा दोन एक्स अधिक वाय बरोबर सत्तर होईल हा मुलगा आहे हे वडीलच बरोबर आणि दुसरं काय म्हटलंय वडलाच्या वयाचे दुप्पट मुलाच्या वयात मिळवली मुलगाचं वय एक्स आहे वडलाच्या वयाची दुप्पट केली तर दोन वय आलं आणि मग त्यांच्या वयाची बिरीज किती होते माहिती का पंच्याण्णव पंच्याण्णव आता हे समीकरणामध्ये काय होतं इथं या ठिकाणी एक्सला इथं दोनचा फॅक्टर आहे इथं एक्सला कुठलाच फॅक्टर नाही मग काय करावं लागतं माहितीये ना आपल्याला मा मा याला दोनने गुन्ह्याच्या सरसकट मग याला जर गुन्हिला दोन केलं गुन्हेला दोन केलं की या ठिकाणी इथं दोन एक्स येईल इथं दोन ने गुणलं इथं बे दोन्ही इथं चार वा येईल आणि ह्याला दोन ने गुणलं इथं बे पंच दहाचा शून्य हातचा एक बेनवे अठरा एक एकोणीस एकशे नव्वद येईल करेक्ट आहे मग काय करायचं हे एक समीकरण आपलं झालं हे दुसरं समीकरण झालं त्याची मांडणी कशी करायची दोन एक्स अधिक चार वाय बरोबर या ठिकाणचं एकशे नव्वद आणि त्याच्या खाली आणि मोठी संख्या एकशे नव्वद मोठ्या म्हणून मी वरती लिहिले ते आणि हे जे दिसतं ना दोन एक्स अधिक वाय त्याच्या खाली लिहून टाकायचं दोन एक्स अधिक वाय बरोबर सत्तर आणि मग काय करणार बेरीज का वजाबाकी तर आपल्याला माहिती आहे वजाबाकी करावं लागेल कारण आपलं चिन्ह बदलावी लागतील सगळी राईट मग इथून मायनस केलं इथून मायनस केलं इथून मायनस केलं तर हे मायनस केल्याच्या नंतर काय येतं तर तुमच्या समोर ते क्लिअर कट येऊन जाईल बघा आता ते हे मायनस करायचंय मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला लोकांना आता इथून हे कॅन्सल होऊन जाईल परफेक्ट आहे बघा मांडणी बरोबर आहे परफेक्ट आहे काहीच विषय नाही आहे एकदम एक्झॅक्टली तशी मांडणी करून दिली तर इथून चार मधून इथून वाय गेले या ठिकाणी याला तीन वाय ठीक आहे इथून आपण जर समजा हे मायनस केलं उत्तर किती के तेवढं फक्त बघून घ्या इथून जनरली आपण याला मायनस केलं उत्तर येणार या ठिकाणी मायनस केल्यानंतर इथं एकशे वीस बेसिक आहे आणि मग आपण आता त्याला द्यायचा तीनने भाग तीनने भाग दिला तीन एक तीन तीनशे बारा चाळीस वडलाचं वय पप्पाचं वय आलं इथं चाळीस सेकंड वायला आपण पप्पाचं वय म्हटलं होतं ना चाळीस तर बघा चाळीस इथे ह्या नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतोय पण हे जे केलं आपण त्याला जास्त वेळ लागू शकतो जर दोघांचे पण वय आपल्याला दिले असतील तर आपण डायरेक्टली ऑप्शननेच जा, जा जास्त इझी राहील कारण त्याला वेळ कमी लागला समीकरण आता एखाद्याला वाटलं असेल समीकरणाने सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगितलं फक्त त्याला वेळ थोडा जास्त लागेल बेटा ठीक आहे म्हणजे अशी खूप किचकटच गणिता आली तर ऑप्शनने ट्राय करत जा जर दोघांची वय दिली तर आणि दोघांचं वय नसे दिलं तर शेवटी मजबुरी आपल्याला करावाच लागेल ते ठीक आहे ओके चलो नेक्स्ट अरे बाबा टी आय टी वाले इमारत मजले वगैरे सब लिया मेने ठीक आहे एक मिनिट टी आय टी चे जरा ऐकून घ्या थांबा मी किती वेळा तुम्हाला सांगितलं टी आय टी साठी तुम्हाला लोकांना मी आखी प्लेलिस्ट दिलेली फुल प्लेलिस्ट दिलेली ज्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला लोकांना मी याआधी वरती जेवढे काय लेक्चर घेतले ते मी मध्ये सेव्ह केले तात्मारी तिथं आणि त्याची लिंक तुम्हाला मी टेलिग्रामच्या ग्रुपला दिली टेलिग्रामचं ते हे दाखवून दे बाळा टेलिग्राम वरती दिलेलं मी सगळं टेलिग्राम हा दाखवा या साईट टेलिग्राम आणि टेलिग्राम वरती ना मी असं टॉपिक पण टाकले की या व्हिडिओ मध्ये हा टॉपिक असं मी शेअर केलेलं ते क्लिअर त्यात फुल तुम्हाला अख्खा एकशे चाळीस मार्काचं मिळून जाईल तुमचं रिजनिंग काळजी करू नका तेवढे सगळ्या प्रकारच्या लिंक समोर दाखवली बघा तुम्हाला तो चॅनल आहे आपला त्या चॅनल वरती तुम्ही लोक जॉईन करा त्यात मी सगळं प्ले लिस्ट मी शेअर केलेली आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ऐका ते तुम्ही म्हणता ना सिटिंग अरेंजमेंटचं काय काय अरे सगळे प्रकार आहेत ते फ्लोअर वाले पण प्रकार आहेत बघा असे हा असावाला प्रकार पण आहे हे पण शिकवलेलं फ्लोर वाल पहिला मजला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे पण शिकवलंय सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये तुम्हाला लोकांना ठीक आहे इथे काढलं का बा इमेज साईडला क्लिक कर ठीक आहे नंतर एक सर्क्युलर सांगितलेलं सर्क्युलर मध्ये समजा आठ लोक साइड साईडला बसली आठ लोक केंद्रबिंदूकडे बघतायत आउट साईड बघतायत हे पण सांगितलंय इव्हन तुम्हाला लोकांना मी असा चौरस दाखवलेला आहे या चौरसामध्ये साईडला इथे कोपऱ्यांना चार लोक बसतात मध्ये चार, चार लोक बसतात बस हे शिकवलंय एका रांगेमध्ये काही लोक बसलीत त्यांचे सगळ्यांची तोंडही उत्तरेकडे आहेत ते पण सांगितलंय हेच नाही अजून ऐका पुढे दोन रो आहेत काही लोक वरती पाच जण बसलीत खाली पाच जण बसलीत समोर समोर बसलीत अपोजिट याच्या बाहेर नाही जाणार प्रकार एकेका प्रश्न पाच पाच सहा सहा उपप्रश्न आहेत पाच पाच तीन तीन तर कुठंच नाही गेले ठीक आहे तर हे सगळं त्या प्लेलिस्टमध्ये आहे तुम्ही बघून तर घ्या कमीत कमी ठीक आहे काय नाही तर तुम्हाला बेस्ट वेळ सांगतो तुमच्या मित्राकडे माझी बॅच असाल ऑनलाईनवाली त्याला म्हणा थोडं दोन दिवस बघू दे म्हणून संपला विषय तेवढं तर करा कमीत कमी त्याच्या बाहेर नाही कुठलाच प्रकार क्लिअर मित्रांना सांगा रिक्वेस्ट करा एम पी एस की आम्ही टी आय टी करतोय थोडेसे दोन दिवस मोबाईल दे ते बघत बसात तेवढे सगळे लेक्चर पटापट पळवत पळवत बघा ते काहीच विषय नाही आहे ते सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे चलो नेक्स्ट ते ते हा एक चॅप्टर झाला फक्त बाकी सगळे चॅप्टर त्यामध्ये तुम्ही बघून घ्या ठीक आहे सो टेन्शन मध्ये येऊ नका झालं क्लिअर <laughs> तेच विचारता सारखं सारखं महाजन कुलांना सांगितलं दादा हा सगळा सिलेबस आहे तिथं ठीक आहे तेवढं बघून घ्या त्यांनी लेक्चर बघितले त्यांनी कमेंट करा प्ले लिस्ट मध्ये सगळं आहे की नाही बघा टीआयटी टी वाले ज्यांनी जनी, जनी लेक्चर बघितले प्ले लिस्ट मध्ये त्यांनी कमेंट करा त्यांना सांगा सगळ्यांना विश्वास उद्या सगळ्यांना आहे <laughs> सचिन बाब तुम्हाला टेट महत्वाची वाटत नाही का वाटते म्हणून तुम्हाला लोकांना सगळी इन्फॉर्मेशन मी सगळी प्लेलिस्ट दिलेली आखीच्या अख्खी इथं तुम्हाला लोकांना मी ऑलरेडी टॉपिक वाईज चालू केले त्यात तुम्हाला आता वेळ कमी आपल्याकडं तुमचा सिलेबस इतका मोठा आहे डोंगरा एवढा सिलेबस आहे एकशे चाळीस मार्काला रिजनिंग येते आहे मी ऑलरेडी ऑलमोस्ट मागच्या दोन तीन महिने झाला विचारतो होतो मुला सगळ्यांना सांगितलं मी एक तर बॅच करा ना तर ते तेवढी प्लेलिस्ट करून घ्या इनफ आहे तितकं ठीक आहे त्यामुळे मला काळजी आहे म्हणून मी सगळं शेअर केलेलं आहे चला पुढे या नेक्स्ट बघा कमेंट टाकता सगळं आहे ना टोटल आहे सगळे प्रकार आहेत त्यामध्ये बघून घ्या तुम्ही एकदा ठीक आहे तुम्हाला अचानक असं वाटतं की नाही म्हणजे लाईव्ह मध्ये घेतलं पाहिजे लाईव्ह मध्ये घेतलेलं सगळं फक्त पटापट फॉरवर्ड करून बघून घ्या ठीक आहे तुमच्याकडे तुम्ही तेवढा दोन दिवसामध्ये करून घ्या कुणाची एक्झाम कधी थी बघा ठीक आहे चला एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आला आपल्या समोर आता बघू काय ते आता रेडी चला आता फक्त उत्तर कमेंट करा ओके सचिन आणि संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे तीनास चार आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचं सा गुणोत्तर सातच न होईल ठीक आहे एकदम बेसिक बेसिक वेने जाणार टेन्शन घ्यायचं नाहीये बेसिक वे असणार आपला ठीक आहे तर सचिनचे आजचे वय किती ठीक थी, आहे आता जनरल गोष्ट याच्यामध्ये आपण काय करणार नॉर्मल आपण मांडणी करून घेणार पहिल्यांदा नॉर्मल मांडणी केल्यानंतर काय करायचं बघा आता एक ऑप्शनने करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगून टाकतो आता त्यांनी विचारलं सचिनचं वय किती तर सचिनच्या वयामध्ये सचिनचा हिस्सा जो आहे तो तीन आहे का चार आहे तर सचिनचा हिस्सा याच्यामध्ये सरळ सरळ दिसतो की सर तीन आहे म्हणजे सचिनचं जे वय आहे ते तीनच्या पाड्यामध्ये पाहिजे तीनच्या पट्टीमध्ये पाहिजे तीनच्या पट्टीमध्ये चाळीस येत नाही तीनच्या पट्टीमध्ये चव्वेचाळीस येत नाही एक तर चोवीस येतो ना तर बेचाळीस येतो तीनच्या पाड्यामध्ये ना तीन याला भाग जातो तीन याला पण भाग जातो मग आता असं दोन दोन उत्तर हात असतील तर काय करायचं त्याने म्हटलंय सात वर्षाच्या नंतर ठीक आहे आता सात वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होईल माहिती आहे का सातास नऊ होईल बरोबर आहे मग आपण काय करायचं आपण त्याच्यामध्ये सात सात ऍड करून बघायचं तर इथं मी समजा सात ॲड केला तर इथं बेचाळीस आणि सात किती येईल माहिती आहे का बघा त्यांनी म्हटलं सात वर्षानंतर म्हणून मी सात ऍड करतोय सात वर्षानंतर म्हटलं प्लस करायचं सात वर्षापूर्वी म्हटलं की मायनस करायचं बेचाळीस आणि सात केलं की इथं येणार एकोणपन्नास आणि तो चोवीस आणि जर सात केलं त्या ठिकाणी येणार एकतीस आता तुम्हाला बघायचं की त्यांचा हिस्सा किती होतोय तर सचिन भाऊचं नाव एक नंबरला आहे तर त्या ठिकाणी इथं सातचा सा हिस्सा पाहिजे सात ने भाग जाणारा ऑप्शन सात ने एकतीस भाग जात नाही सात ने एकोणपन्नास भाग जातो आन्सर एक नंबर आहे दोन नंबर नाही आहे एक अप्रोच बाय ऑप्शन आता मी तुम्हाला सांगतो समीकरणाने कसं करायचं बघून घ्या ठीक आहे समीकरणासाठी फक्त एक छोटासा तक्ता बनवा लागेल मला तक्ता बनवून दाखवतो काय ते झालं क्लिअर आहे आन्सर समोर आपल्या बेचाळीस उत्तर बरोबर आहे ठीक आहे तरी पण समीकरणाने सांगतो ठीक आहे बघा आता समीकरणाने काय तर सचिन आणि संजय सगळी नाव पण लिहायची गरज नाही तुमची मर्जी ठीक आहे यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तीनास चार आहे इथं एक्स लिहायचं इथं चार एक इसको इस्को बोलले का आज बरोबर मग त्याने काय काय म्हटले पुढं सात वर्षानंतर आफ्टर सेव्हन इयर्स म्हणजे सात वर्ष तुम्हाला प्लस करायची बस इतकंच आहे करू सात वर्ष प्लस आपण एवढा काय मोठा विषय त्यामध्ये सात वर्ष जर ऍड केली तर इथे येणार किती माहिती का तीन एक साधिक सात आणि इथं सात वर्ष ऍड केली तर इथे येणार चार एक साधी सात झालं ही बेसिक मांडणी झाल्यानंतर आता मोजून तुम्हाला सांगतो हार्डली एक तीन चार स्टेप लागतील एक्स ची किंमत काढायला विषय संपेल तिकडे एकदा एक्सचा फॅक्टर आला की उत्तर काढता येतं असंही उत्तर पहिलं सांगितलं ऑप्शनने कसं करायचं ठीक आहे बघू आता काय ते मांडणी कशी होईल बघा आता की त्यांनी म्हटलंय सात वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे यांचं हे जे काही गुणोत्तर आहे ते होईल सातास नऊ सातास ची मांडणी कशी होईल बघा आता तीन एक्स अधिक सात भागिले चार एक्स अधिक सात याची मांडणी होते सातास नऊ म्हणजे सातशे नऊ क्लिअर आहे का ओके आता मी करणार क्रॉस मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय करताना काही नाही या नऊने ह्या दोघाला गुणायचं इथं वाटलं दाखवतो स्टेप परत टेन्शन नको का डायरेक्ट डायरेक्ट बिंदास गुणू क्रॉस करू कसेल बघा ते नऊ त्रिक सत्तावीस इथं या ठिकाणी नवासात त्रेसष्ट आणि सात ने ह्याला क्रॉस करायचा सातशे अठ्ठावीस आणि इथं साती साती एकोणपन्नास झालं संपला कार्यक्रम याचा सत्तावीस लहान आहे अठ्ठावीस मोठा आहे सत्तावीस एक्स ला तिकडे पाठवा एकोणपन्नास इकडे ओढून घ्या ठीक आहे मग काय होईल बघा आता त्रेसष्ट त्रेसष्ट मायनस इथे एकोणपन्नास होईल पलीकडच्या बाजूला आधीपासून अठ्ठावीस एक्स आहे इथून सत्तावीस तिकडे जाईल तो होईल मायनस सत्तावीस एक्स झालं आता ह्या दोघांची वजाबाकी करा किती येते बघा चौदा ठीक आहे इथे येणार हे चौदा आणि पलीकडे अठ्ठावीस म्हणून सत्तावीस गेलं इथं फक्त एक्स राहील परफेक्ट आहे आणि मग आता एकदम बेसिक मांडणी आपलं एक्स्ट्रा फॅक्टर आला प्रश्न कोणाचा विचारलाय सचिन भाऊचं आजचं वय किती आता या ठिकाणी सचिन भाऊचं आजचं वय म्हणजे एवढं एवढंच करायचं आपल्याला झालं संपला लिहून सचिन तीन कंसामध्ये इथं आलं चौदा चौदा त्रिक बेचाळीस वर्ष जो आपल्याला पहिल्यांदा मागाशीच ऑप्शन सापडला होता डायरेक्ट ॲप्रोचने ठीक आहे तर ऍज यू विश तुम्हाला जे यातलं बेटर वाटेल जे लक्षात राहील तुम्ही ते करा काहीच अडचण नाहीये ठीक आहे चलो नेक्स्ट ये ये वाला अभी। ये वाला करके ह्या क्वेश्चन मा मी मांडणी करून देतो वय मुलाच्या वयाच्या नऊपट आहे व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे ठीक आहे आणि मग पुढे विचारले वडिलाचं वय वगैरे किती काय तर साधी सरळ गोष्ट काय ते मध्ये एक तुम्हाला कंडिशन दिली काय ही कंडिशन बघायची काय त्या हा ठीक आहे हे लय महत्वाचं आहे ठीक आहे आता मांडणी बघा कशी करतो ते वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या नऊ पट आहे कोणाच्या वयाच्या मगाशी शिकवलेलं परत सांगतोय मुलाला एक्स मानून टाकायचं ठीक आहे मग इथं म्हणायचं पहिल्यांदा या ठिकाणी मुलगा मुलगा इज इक्वल टू एक्स आपण असं मानलेलं आहे बरोबर आहे का मुलगा एक्स आहे आणि वडलाला आपण म्हटलं तर वडलाचं वय मुलाच्या वयाच्या नऊ पट आहे हे नऊ एक्स राहील परफेक्ट ठीक आहे मग त्याच्यानंतर त्यांनी ते काय प्रश्न विचारला आपल्याला पंधरा वर्षानंतर बाबा पंधरा वर्षानंतर म्हणजे प्लस पंधरा वर्ष करायला लागतील आपल्याला आता आणि प्लस पंधरा म्हणजे इथे एकटंच नाही दोन्हीकडे पंधरा पंधरा ऍड करावं लागेल मग कसं बनेल ते माहितीये का इथे येईल एक साधिक पंधरा इथे येईल नऊ एक साधिक पंधरा आणि मग तुम्हाला लोकांना या वयावरती मगाशी पासून जवळपास चार पाच क्वेश्चन झाले यांचं तुम्हाला लोकांना रेशो दिला जाईल यांची तुम्हाला बेरीज दिली जाईल यांचं तुम्हाला कोणतरी वडील त्याच्या पट झाले तीन पट पट पाच पट काहीतरी दिलं जाईल ठीक आहे मांडणी कशी होईल बघा आता तर त्यांनी म्हटले वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या तीनपट असेल मी मांडून दाखवत होते वडलाचं वय मुलाच्या वयाच्या तीन पट त्याने पट म्हटले मग आपण वाला क्वेश्चन केलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे काही नाही त्या किमती फक्त आतमध्ये भरेल आणि सॉल्व्ह करेल एक्स्ट्रा किंमत कर। संपला विषय कसं ते बघा आता यात वडालाचं वय आहे नऊ एका पंधरा इज इक्वल टू मुलग्याचं वय एक साधिक पंधरा आणि कंसाच्या बाहेर इथं तीन ने बाहेरून पाठींबा आहे ठीक आहे झालं संपलं पुढच्या दोन तीन स्टेपपर्यंत वाईंट पोलते नऊ एक्स अधिक पंधरा बरोबर तीन गुणिल एक्स आला इथं तीन एक्स पंधरा त्रिका आला इथं पंचेचाळीस परफेक्ट आहे आणि त्याच्या पुढे काय आहे तर हा तीन एक्स इकडं आणि पंधरा तिकडं पलीकडं स्टेप दाखवली नाही तरी चालते तरी लिहून दाखवतो मी नऊ एक्स वजा इथं तीन एक्स आणि पलीकडे इथं फोर्टी फायव्हला इथं मायनस पंधरा जाईल ठीक आहे किती बघा आता नवातून तीन गेल्या ठिकाणी आलं सहा आणि पंचाळीस पुरून जो पंधरा गेलं त्या ठिकाणी इथं फक्त आणि फक्त तीस डायरेक्टली सहा एक सहा सहा पंचे तीस एक्स एक एक चा फॅक्टर एकदा पाच आला तर तुम्हाला यातलं कुठलंही वय काढता येतं मुलगाचं वय काढता येतं वडलाचं वय काढता येतं पंधरा वर्ष काढता येतं पंधरा वर्षापूर्वीचं येतं कुठलंही वय काढता येतं एकदा फॅक्टर आला पाहिजे तो ठीक आहे मग त्याने प्रश्न विचारलाय वडलाचं वय किती असेल तर वडलाचं वय आपल्या समोर दिसतं इथे नाईन एक्स आहे इज इक्वल टू नऊ कंसामध्ये इथे आलं पाच नावा पाच पंचेचाळीस फोर्टी फाय आपला आन्सर असेल परफेक्ट आहे ओके डन आलं सगळ्यांचं आलं व्हेरी गुड येस वनरक्षकला पण असे येते सेम डोंट वरी झालं क्लिअर आहे ओके नेक्स्ट नेक्स्ट वाला प्रश्न व्यवस्थित मांडणी करायची आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचा अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट व्हायचा आहे कोणापेक्षा दुप्पट व्हायचा आहे सुनीता पेक्षा दुप्पट व्हायचा आहे तर सगळ्यात पहिला तुम्ही सुनीता यांना एक्स मानून टाका झालं आणि अनिल त्यांच्या दुप्पट आहे तर लिहून टाकायचं या साईडला इथं अनिल हा त्यांच्या दुप्पट वयाचा आहे दुप्पट वयाचा म्हणजे इथं दोन एक्स आहे बरोबर आहे चला सुरुवातीची मांडणी सगळ्यांची एकदम परफेक्ट असेल अशी अपेक्षा आहे सुरुवात बरोबर केलेली एकदम वटमध्ये बरोबर आहे ठीक आहे परफेक्ट आहे आणि मग त्याने पुढे आपल्याला काय म्हटलंय त्यांनी पुढे म्हटलंय तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी वर्षा म्हणजे अर्थातच तुम्ही लोक कमेंट करून सांगा काय करणार मी आता इथं मायनस तीन करणार मायनस तीन वर्ष करणार कारण तीन वर्षापूर्वीच विचारलंय ठीक आहे ना मग आता इथून तीन कमी करायचे इथे येणार एक्स वजा तीन इथं येणार दोन एक्स वजा तीन झालं आता या दोघांचे जे काही व्हॅल्यू झाल्यात त्याच्यावरती ते काही करतात दुप्पट तिप्पट त्यांची बेरीज काही करतील किंवा रेशो टाकतील रेशो ठीक आहे सध्या त्यांनी काय म्हटलंय तर त्याचे वय त्याचे म्हणजे कोणाचे अनिलचे वय ठीक आहे मग म्हटल्यानुसार अनिलचे वय मी तशी मांडणी करून दाखवतोय हे सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते इथे लिहायचं इथं सुनीता आणि त्यांच्या वयाच्या होते ते तिप्पट झाली मांडणी बेसिक मांडणी आता किंमत टाका आणि आन्सर काढून टाका संपलं गणित ते ठीक आहे एकदम बेसिक गोष्टी आहेत आता या ठिकाणी तुम्हाला लोकांना म्हटलं अनिलचं वय काय सरळ एक्स सर वजा तीन यायला पाहिजे सुनीताचं वय एक्स वजा तीन यायला पाहिजे ठीक आहे व्हेरी गुड उत्तर आली पण लोकांची बहुत बढिया वय आणि याला गुणिले काय करायचंय तीन म्हणजे तिप्पट सुरुवात बेसिकने केली होती ऍडव्हान्स पर्यंत पोहोचला पण व्हेरी गुड ठीक आहे हा दोन एक्सचा चा दोन एक्स चे वजा तीनचा तीन आहे तीनने ने मल्टिप्लाय करा तीन ने एक्स ला तर तीन एक्स आला तीन त्रिकन नऊ आलं झालं आता काही नाही आता एक साठ लोट करायचंय ते नऊ वाला पद तिकडे घेऊन या आणि दोन एक्स तिकडे घेऊन जा आणि बेसिक कसं करायचं बघा गडबड होऊ शकते हा मायनस तीन आधी आधीपासून आहे तिकडचा जर मायनस नऊ तिकडचा मायनस नऊ इकडे आला मी लिहून दाखवतो तसं मांडणी करा प्लस नऊ होईल ठीक आहे तिकडं आधीपासून तीन एक्स आहे इथून दोन एक्स तिकडे गेला तर तो होईल मायनस दोन एक्स बरोबर आहे आणि आता वजा तीन अधिक नऊ नवातून तीन गेले आन्सर आले इथं फक्त आणि फक्त सहा तीन एक्स म्हणून दोन एक्स गेला आला एक्स आणि मी तेच सांगितलं मागापासून एकदा का तुम्हाला एक्स्ट्रा फॅक्टर सापडला तुम्ही कुठलंही उत्तर काढू शकता बेसिक आहे ठीक आहे काय विचारलंय अनिलचे सध्याचे वय किती तर अनिलचं सध्याचं वय समोर समोर दिसतंय दोन एक्स तर दोन कंसामध्ये सहा सहा दुने बारा कमेंट करा आले सगळ्यांचं परफेक्ट बारा व्हेरी गुड जम जमराय जम राय जम व्हेरी गुड चलो सब लोक बाराय ठीक आहे ओके डन नेक्स्ट प्रश्न थोडा आता कॉम्प्लिकेटेड केला जालटा केला प्रश्न समजून घ्या ठीके मुलगी आणि आई यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर एकाच पाच होते अरे बाप रे ठीक आहे एकदम असं कॉम्प्लिकेटेडचा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन केला उलटा सुलटा क्वेश्चन केला त्यांनी परंतु पाच वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनच पाच होईल ठीक आहे आता बघू आपण एक नॉर्मल प्रश्न जाऊ आपण नॉर्मल बेसिक मांडणी करणार आहे मी ठीक आहे एकाच पाच आहे पाच वर्षांनी एवढं एवढं होईल तर त्याने मध्येच काय विचारलं माहितीये का मुलीचं आजचं वय किती अरे बापरे आजचा तर पत्ता नाही जातमध्ये मग काय करायचं बघा आता पहिल्यांदा तुम्ही लिहायला घ्या इथं मुलगी या ठिकाणी त्याला आई ठीक आहे आणि त्याने गुणोत्तर कुठलं दिलंय ते एकदा मांडून घ्या जास्त वेळ लागणार नाही फक्त एक तक्ता नीट बनवायचा तक्ता बनला की तुम्हाला पुढे फक्त हार्डली एक दोन तीन स्टेप चार स्टेप लागतात त्यावर लागत नाही जास्त लक्षात घ्या तक्ता व्यवस्थित मांडणी कशी करायची बघा आता मुलगी आई यांच्या पाच वर्षापूर्वी इथं मी म्हणणार पाच वर्षापूर्वी हे असेल आज आणि पुढे दिले त्यांनी पाच वर्षाच्या नंतर अरे बापरे पाच वर्षाच्या नंतर बेसिक एकदम बेसिक आहे ठीक आहे ओके आराम के साथ देखेंगे अभी कुछ नहीं इसके अंदर ठीक आहे याच्यामध्ये त्यांचं आजचं गुणोत्तर दिलं त्यांनी किती बाबा म्हणजे पाहिजे पाच वर्षापूर्वीचं काय दिलं एकाच पाच तर एकाच पाच मध्ये एकाच पाच असं न लिहिता असं न लिहिता आपण त्याला आपल्या आपल्या अप्रोचने आपण बसूया मस्त पैकी एकाच पाचला आपण इथं म्हणू एक्स ठीक आहे या साईडला इथे एक्स इथे पाच एक्स परफेक्ट आहे मांडणी करायला सुरुवात करा एकाच पाच होते हे एक्स ए हे पाच एक्स ए करेक्ट आहे मग आता तुम्ही मला सांगा हे पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आजमध्ये येताना पाच वर्ष वाढतील आज मध्ये येताना पाच वर्ष वाढतील आपण पाठीमागून पुढे टाइम ट्रॅव्हल करतोय इथं पाच वाढवा इथे पाच इथे पाच एक्स अधिक पाच बेसिक अप्रोच आहे आणि त्याच्यानंतर परत इथून पाच वर्षाच्या नंतर येत असताना तुम्हाला लोकांना अजून पाच वाढवायचे परत आहे की नाही मग आता त्याच्यामध्ये परत पाच वाढतील तर बघा कॉमन सेन्स आहे एक्स मध्ये बेरीज होत नाही पाचमध्ये पाच आला दहा होईल इथे येईल एक्स अधिक दहा परफेक्ट आणि या ठिकाणी इथून अजून पाच वाढले इथे येईल पाच एक्स अधिक दहा झालं मांडणी झाली विषय संपलेला आहे आता एकदम सिम्पल वेने आंसर त्रास करून घ्यायचा नाही बेसिक गोष्टीने जाणार आपण आता ठीक आहे पाच वर्षाने त्यांच्या वयाचं गुणोत्तर होत दोन आस पाच हे जे गुणोत्तर आहे ते आस पाच आहे लिहायला सुरुवात करा संपला कार्यक्रम याचा याचं गुणोत्तर दोन असा भागी लिहिताला पाच एक्स अधिक दहा इज इक्वल टू दोनास पाच म्हणजे दोनशे पाच आता करायचं क्रॉस मल्टिप्लाय आणि क्लिअर करून टाकायचा विषय सगळा काय तो हार्डली दोन तीन स्टेप लागतील एकदा एक्स्ट्रा फॅक्टर आला की सगळी उत्तरं सापडतात यातलं काही जरी विचारलं तरी तुम्हाला सापडणार येते ठीक आहे चला बघू आपण आता काय ते आपण इथून क्रॉस केलं इथेला पाच एक्स अधिक इथं दहा पाच इथं पन्नास बरोबर दोनने पाचला क्रॉस केलं पाच दोन इथं दहा एक्स अधिक दहा दोन इथं वीस सगळ्यांची मांडणी बरोबर आहे परफेक्ट आहे व्हेरी गुड आणि मग आता बाकी हा पाच तिकडे जाईल वीस इकडे येईल डायरेक्ट करून दाखवतो पन्नास मधून वीस गेल इथे तीस म्हणजे पहिल्यांदा असं गणितला मी जिकडे डायरेक्ट स्टेप मांडतोय ते मधला स्टेप तुम्हाला माहिती काय आता ते डबल सांगत नाही आता हा पाच एक्स तिकडे गेला दहतून पाच गेला आला पाच एक्स आणि मग डायरेक्ट पाच एक पाच पाच दे. सक तीस एक्स इज इक्वल टू सहा आल्याच्यानंतर अध्यक्ष मोदय प्रश्न कधीचा विचारलाय तेवढाच फक्त बघायचा आणि उत्तर वाईंडअप करायचं प्रश्न विचारलाय त्या मुलीचं आजचं वय किती तर इथं या मुलीचं आजचं वय एक्स अधिक पाच आहे सरळ सरळ लिहून टाकायचं त्या मुलीचं आजचं वय एक्स अधिक पाच म्हणजे ती किंमत टाकायची तर सहा अधिक पाच दॅट इज अकरा बऱ्यापैकी आन्सर सगळ्यांचं आलेलं आहे व्हेरी गुड ठीक आहे अकरा पर्याय नंबर किती चार ओके बरं आईचं वय कमेंट करा आईचं वय किती असेल कमेंट करा जर ते एक्स इक्वल टू सहा आलं आपलं ओके डन आहे आईचं वय सगळ्यांनी कमेंट करा प्लीज काय रे दादा तुशो अपडेट अपडेट होतील okay. अच्छा ठीक आहे हे लवकर आईचं वय मम्मीचं वय कमेंट करा ना पटावट सगळी मम्मीचं वय किती कमेंट करा लवकर 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 किती येईल हे सहा इथे टाकला बरोबर उत्तर सांगण्यासाठी कमेंट करून टाका ओके व्हेरी गुड चलो बहुत बढिया बहुत बढिया बहुत बढिया पस्तीस 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 परफेक्ट आहे कसं काय पस्तीस तो सहा जे इथे टाकला सहा पंच इथे तीस तीस आणि पाच पस्तीस येणार आहे ठीक आहे आणि हे खूप अजून डेंजर लोक आहे ते असंही विचारतील कि त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती मग वाले सगळे मेले तिथं मग ऑप्शन होऊन मेले मग दोघींच्या वयाची बेरीज विचारली ऑप्शन निघत नाही मग ते उत्तर ठीक आहे मग तुम्हाला लोकांना मग सरळ सरळ आपली बेरीज करावी लागेल वय काढायची बेरीज करून टाकायची ठीक आहे कुछ भी होऊ शकत चलो डन तसा ऑप्शन याच्या पण पूर्ण असं गोल फिरून जावं लागेल त्यापेक्षा आपलं किती वेळ लागला माहितीये काय आता तक्ता तर तोंडीत निघू शकतो तोंडी म्हणजे हे लिहिलं मी ते तुम्हाला शिकवण्यासाठी लिहिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट असा अप्रोच मांडू शकता सरळ सरळ चार स्टेप मध्ये आन्सर निघतं ठीक आहे चार मध्ये ओके okay, चलो व्हेरी गुड आले सगळ्यांचा आन्सर ठीक आहे तर झाले आजचे पंधरा क्वेश्चन संपवलेत मी पंधरा क्वेश्चन झाले मागापासून नंतर मोजून घ्या पंधरा झालेत का ठीक आहे तर बाकी सगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आपल्या ऑनलाईन बॅचेस वगैरे लाईव्ह बॅच पण सुरू आहे आपली लाईव्ह बद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली मी ठीक आहे स्क्रीनशॉट करून घ्या आणि ऑफिसच्या नंबर्सला वगैरे संपर्क साधा फोन नाही कोणी उचलला तर मेसेज टाका रिप्लाय येईल डोंट वरी ठीक आहे आणि बाकी टेलिग्रामची आप लिंक वगैरे सगळ्यांना माहिती आहे एक कोलते सरांचं पण सायन्स तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आपल्या ॲपमध्ये सरांचे पण व्हिडिओ आहेत काय टेन्शन घेऊ नका आणि हां टेलिग्रामची लिंक टाकून द्या टेलिग्राम टेलिग्राम टेलिग्रामला सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्राम ग्रुपमध्ये जे काही साईटला तुम्हाला टेलिग्रामचं सा तुम्हाला लोकांना जे पोस्टर दिसतंय आहे तो आपल्या टेलिग्रामचा चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला चॅटबॉक्समध्ये टाकलेली आहे त्याला जॉईन करा त्यावर सगळे अपडेट मी देतो आहे पुढचं लेक्चर कधी घेणार काय ते पण अपडेट देणार आहे काळजी करू नका मागचे पाच सहा दिवस माझी तब्येत ऑलरेडी खूप डाऊन आहे आजही तब्येत डाऊन आहे बऱ्यापैकी बोलताना तुम्हाला कळलं असेल पण ठीक आहे तर तेवढं मी जसा वेळ मिळतोय मॅनेज होते कारण मला दिवसातून तीन ऑफलाईन बॅचेस घेऊन रात्री परत तुमच्या ते युट्यूबचं सेमिनार घ्यावं लागतं त्यामुळे तेवढं कॉपरेट करा सगळ्यांनी जुने लेक्चर पण बऱ्यापैकी खूप सारे आपण घेतलेले आहेत ते पण तुम्ही बघत राहा राईव्ह घेतोय प्रॅक्टिस करून देतोय हे बऱ्यापैकी पोलीस भरतीच्या मुलांना सगळं बेनिफिशियल आहे परंतु स्टील मी तुम्हाला एक सांगेल या ठिकाणी आता जे टी आय टी वाले मुलं त्या लोकांसाठी जी प्ले लिस्ट दिली आहे टेलिग्रामला जॉईन करा मी प्लेलिस्ट परत शेअर करतो तेवढंच बघा आजच्या पेपरमध्ये जवळपास एकशे चाळीस रिजनिंगचे क्वेश्चन आलेले बऱ्यापैकी सगळे प्रकार आपल्या पुस्तकातले आपल्या व्हिडिओ लेक्चरमधले तुम्ही बघून घ्या सगळ्यांनी प्लीज ठीक आहे मग तेवढा विश्वास ठेवा जेवढ्या पोराने ऑनलाईन बॅच केली तुम्ही त्यांना फोन करून विचारा की बाबा ते सरचे ऑनलाईन बॅच केली त्यातले प्रश्न आलेत का बऱ्यापैकी सगळे प्रकार आहेत तुम्ही विचारून घ्या वाटलं त्यांना मी म्हणजे मी बोलण्यापेक्षा पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे टेन्शन नाही मग ठीक आहे चलो धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय